subscribe to Awaaz today. Click on the bell icon for latest national and international buzzing news. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. अशातच अँब्युलन्सची देखील कमतरता भासत आहे. याच अनुषंगाने भाजपा आमदार पंता म्हात्रे यांनी त्यांच्या आमदार निधीतून पालिकेला अँब्युलन्स दिली आहे. या अँब्युलन्सचा लोकार्पण सोहळाच पालिका मुख्यालयात आमदार म्हात्रे यांच्या हस्ते झालेला आहे. या अँब्युलन्स सेवेचा गरजू नागरिकांना फायदा होणार आहे. लोकांना माहिती पडत नाही आमदार निधी काय किंवा पी एम निधी काय, पण ही आमदार निधी आहे जी आम्हाला वर्षाला 2 कोटी मिळते. त्यातून आम्ही 1 कोटीचं आज कोविड सारखा जो रोग उद्भवला त्यावेळी महानगरपालिकेची अशी परिस्थिती होती की ॲम्ब्युलन्स व्हेंटिलेटर हे खूप कमी होतं. आणि पहिला कोणालाच स्वप्न नव्हतं की असे इतके पेशंट वाढतील आणि कोणी पण हॉस्पिटलमध्ये 20, 25, 50 एवढेच व्हेंटिलेटर होते. आता आपले 4 व्हेंटिलेटरसुद्धा येत आहेत. आणि म्हणून पेशंट ज्या ज्यावेळी माझ्याकडे ॲम्ब्युलन्स मागायचं त्या त्यावेळी ॲम्ब्युलन्सची फार कमी होती. आणि त्या 3 ॲम्ब्युलन्स होत्या अगोदर दिलेल्या त्याच वापरात होत्या, कारण काही जुन्या झाल्या आहेत काही चालत नाही. त्याच्यामुळे लोकांची आवश्यकता बघून लोकांना जी गरजेची गोष्ट आहे ॲम्ब्युलन्स ही अशी आहे की ती रक्तवाहिनी आहे. आज पेशंटला काय झालं तर पटकन सर्व सुविधा ऑक्सिजनपासून मिळाल्या तर पेशंट मुंबईपर्यंत निश्चित जाऊ शकतो आणि पेशंटला एक दिलासा मिळेल. यासाठी महानगरपालिकेला सुद्धा हातभार लागावा. यासाठी आज या 3 ॲम्ब्युलन्स आपण सर्व सुविधायुक्त आपण त्याच्यात ऑपरेशन पण ॲम्ब्युलन्समध्ये छोटं मोठं करू शकतो नाहीपर्यंत आणि पेशंटला आपण चांगलं जीवदान देऊ शकतो एवढंच मी सांगू इच्छित ना. मी आता तुम्हाला त्याच्यामध्ये आपण ऑपरेशन करू शकतो. 2 ऑक्सिजनचे बॉटल आहे, 2 ऑक्सिजन आहे, एक संपला तर दुसरा आहे. त्याच्यात सगळं मॉनिटरिंग करायला आहे, सगळं आहे. आपण ते बघून घ्या. जर्नलिस्ट साई पवार सह श्वेता भुरंचा रिपोर्ट, नवी मुंबई. सबस्क्राइब टू आवाज टुडे. क्लिक ऑन द बेल आयकन फॉर लेटेस्ट नॅशनल अँड इंटरनॅशनल बझिंग न्यूज.